पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. तसंच पावसाळ्याच्या अगोदर सर्व कामं पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजे मजकूर येथे असलेल्या नाल्याला पावसाळ्यात मोठा प्रवाह असतो, त्यामुळे या नाल्याचं काम न झाल्यास नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या नाल्याची आणि तसंच रस्त्यांच्या कामांची अधिकाऱ्यांसह पाहणी केली व त्यांना सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक हरीश केणी, भाजप नेते निर्दोष केणी, दिनेश केणी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या इथं आम्ही तळोजा मजकूरच्या या सर्व परिसराला आम्ही भेट दिली. भेट देताना सोबत आमचे नगरसेवक हरीश केणीजी, माननीय दिनेश केणीजी, त्याचबरोबर निर्देश केणी आणि संतोष बुवा आणि त्याचबरोबर पनवेल इथले सर्व प्रतिष्ठित नागरिक ते इथं सोबतच उपस्थित होते आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता माननीय कटेकर साहेब हे सुद्धा उपस्थित होते. तर या इथे मुळामध्ये सध्या काम आहे ते काही कारणांच्यामुळे इथे काम हे नाल्याचं काम जे आहे ते अडलेलं होतं. तर नाला येथील नाला जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला पावसाळ्याच्या काळामध्ये एक भरपूर फोर्स असतो, भरपूर धार असते आणि जर ते नाल्याचं काम जर झालं नाही तर नक्कीच त्याच्यामुळे आजूबाजूच्या सांता घरांना आणखीन मोठा प्रॉब्लेम हा होऊ उत्पन्न होऊ शकेल अशी इथे शक्यता आहे. म्हणून इथं आम्ही व्हिजिट दिलेली आहे आणि त्याचबरोबर या इथे रस्त्याची काही कामं आहेत ती सुद्धा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावीत ह्याच्यासाठीसुद्धा आम्ही इथं प्रयत्न करतो आहे. नक्की संता पावसाळा तर तोंडाशी आलेला आहे, परंतु मला वाटतं की संता या इथे कॉन्ट्रॅक्टरचा असलेला दृष्टिकोन आणि त्याचबरोबर गावकऱ्यांचा इथं असलेला सकारात्मक प्रतिसाद नक्कीच मला वाटते की त्याच्यामुळे काम आपण हे पावसाळ्याच्या अगोदर नक्कीच पूर्ण करू शकू आणि जेणेकरून ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्रास कोणत्याही प्रकारचा जाणवणार नाही असं मला इथे वाटतं.